विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमत दिलं, पण युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही राज्यात सत्ता स्थापना रखडली. या रखडपट्टीचं प्रमुख कारण आहे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा. कालच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीचा निर्णय मान्य असल्याचं म्हटलं, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा नरेंद्र मोदी आणि अमित शहांनाच असल्याचं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं. मोदी शहा जो निर्णय घेतील त्यासोबतच राष्ट्रवादी सहमत असणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये अतिशय फार मोठ्या प्रमाणावरती विजय प्राप्त महायुतीला झाला. महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं संख्याबळ पहिल्यांदाच कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा प्रीपोल अलायन्सच्या युती किंवा आघाडीला त्या ठिकाणी मिळालं. स्वाभाविकपणाने आम्हाला सर्वांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमितभाईंचं मार्गदर्शन नेहमीच लाभलेलं होतं, पण प्रदेशाध्यक्षाच्या नात्याने अमितभाईंचंही अभिनंदन करावं, त्यांचा आभार मानावे, याच सदिच्छा भेटीच्या पाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता. समीकरण बघून मुख्यमंत्री ठरवलं जाईल अशी चर्चा आहे. असं काही होणार नाही. असं आहे, 132 आमदार निवडून आल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये अपडेशन घेण्यासारखं काहीच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं की परत फडणवीस मुख्यमंत्री होती आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होते.